नमस्कार, मी प्रतीक्षा, महा 24 न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत करते। पाहूया आजची बातमी। विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे त्यांच्यावर निवडणुकीतून माघार घेण्याची नामुष्की। सहकार पॅनलचे सुवेंद्र गांधी यांची टीका। नगर जनता जनार्दन हे कायम चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी असतात। स्वर्गीय दिलीप गांधींनी आयुष्यभर बँकेसाठी, बँकेच्या उन्नतीसाठी काम केले आहे, त्यामुळे सभासद आमच्या पाठीशी नेहमी उभे होते। विरोधकांनी व्यक्तिद्वेषातून चुकीचे आरोप केले, मात्र सभासदांनी त्यांना काहीच प्रतिसाद दिला नसल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरली होती, त्यामुळेच त्यांच्यावर माघार घेण्याची नामुष्की आली आहे। काय खरे व काय खोटे आहे हे जनतेला सर्व माहीत आहे। आता आमचे 4 उमेदवार बिनविरोध झाले आहेत। येत्या 2-4 दिवसांनंतर सर्व पॅनल बिनविरोध होईल असा विश्वास मला आहे। त्यासाठी खासदार सुजय विखे यांचे चांगले मार्गदर्शन मिळाले। अनेक इतर पक्षातील नेत्यांनी, मित्रांनी भरपूर मदत केली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवासस्थानी येऊन गांधी कुटुंबाला दिलेला आधार व पाठिंबा, यामुळे मिळत असलेला हा विजय स्वर्गीय दिलीप गांधी यांना खरी श्रद्धांजली आहे। कायम सत्याचाच विजय होत असतो, त्यामुळेच बँकेच्या इतिहासात प्रथमच असा चमत्कार घडला आहे, अशी भावना सहकार पॅनलचे नेते सुवेंद्र गांधी यांनी व्यक्त करत आता नव्या उत्साहात अधिक काम करत बँक 5000 कोटींची करण्याचे स्वर्गीय दिलीप गांधी यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे। अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी दिवसभर नाट्यमय घटना घटत विरोधी सर्व उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने सहकार पॅनलचे 4 उमेदवार सायंकाळी बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले। सर्व प्रमुख विरोधकांनी माघार घेतल्याने निवडणूक संपल्यातच जमा आहे, त्यामुळे सुवेंद्र गांधींच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांनी व समर्थक कार्यकर्त्यांनी जल्लोष करत रात्री स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी सुवेंद्र गांधी यांना खांद्यावर घेत आनंदोत्सव साजरा केला। यावेळी गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या फोटो डोक्यावर घेत, सुवेंद्र यांना खांद्यावर घेत समर्थकांनी जल्लोष केला। माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय दिलीप गांधी यांचे वर्चस्व असलेली नगर अर्बन बँकेत त्यांच्या पक्षातही युवा नेते सुवेंद्र गांधी यांनी सहकार पॅनलचे धुरा सांभाळत नेतृत्व सिद्ध केले आहे। यावेळी श्रीमती सरोज गांधी यांचे स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या फोटोला गंध लावताना त्यांच्यासह अनेकांच्या डोळ्यातून अश्रू आले। दिलीप गांधींच्या जय जयकाराच्या वेळी जोरदार घोषणा देण्यात आली। यावेळी बिनविरोध निवडून आलेले दिनेश कटारिया, संगीता गांधी, मनीषा कोठारी व मनीष साठे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सहकार पॅनलचे उमेदवार अशोक कटारिया, दीप्ती गांधी, अनिल कोठारी, शैलेश मुनोत, राजेंद्र अग्रवाल, अजय बोरा, महेंद्र गंधे, संपत बोरा, गिरीश लाहोटी, ईश्वर बोरा, राहुल जामगावकर, अतुल कासट, कमलेश गांधी, सचिन देसरडा आदींसह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते।